ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारुदत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं. कसा पाहूयात. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे. मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे. कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये. नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. चारुदत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही. नाशिकमध्ये राहणाऱ्या आणि इयत्ता 10वी इतक्यात पास झालेल्या चारुदत्त थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असंच म्हणावं लागेल. मात्र त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भांडारच झालंय असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं. घरांच्या भिंतीवर